नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे सुमेध पोपलवार सर। पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागरिकशास्त्राचा एक अत्यंत महत्त्वाचा पाठ भारताची संसद व या पाठावरील अनेक वेळा परीक्षेमध्ये विचारलेले अत्यंत महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवात करूया आपण प्रश्नांना। प्रश्न पहिला, संसदेत कोणाकोणाचा समावेश होतो? उत्तर, लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती। प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडून दिले जातात? उत्तर, 48 खासदार। प्रश्न तिसरा, रिकामी जागा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे? उत्तर, लोकसभा। प्रश्न चौथा, लोकसभेचे सदस्य कोणाकडून निवडले जातात? उत्तर, थेट जनतेकडून। प्रश्न पाचवा, लोकसभेच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात? उत्तर, दर 5 वर्षांनी होतात। प्रश्न सहावा, लोकसभेचे जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? उत्तर, 552। प्रश्न सातवा, अँग्लो इंडियन समाजास प्रतिनिधित्व न मिळाल्यास राष्ट्रपती किती सदस्यांची नेमणूक करू शकतात? उत्तर, 2 सदस्यांची। प्रश्न आठवा, संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह कोणते? उत्तर, राज्यसभा। प्रश्न नववा, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? उत्तर, 250। प्रश्न दहावा, राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची नेमणूक करतात? उत्तर, 12 सदस्यांची। प्रश्न अकरावा, रिकामी जागा हे सभागृह कधीही विसर्जित होत नाही? उत्तर, राज्यसभा। प्रश्न तेरावा, रिकामी जागा हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात? उत्तर, उपराष्ट्रपती। प्रश्न चौदावा, राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हणतात? उत्तर, खासदार। प्रश्न पंधरावा, कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी कोणाची आहे? उत्तर, संसदेची। प्रश्न सोळावा, राज्यसभा हे संसदेचे रिकामी जागा सभागृह आहे? उत्तर, वरिष्ठ व द्वितीय। प्रश्न सतरावा, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? उत्तर, 6 वर्षाचा। प्रश्न अठरावा, राज्यसभेतील किती सदस्य घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाकडून निवडले जातात? उत्तर, 238। प्रश्न एकोणीस, अर्थविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? उत्तर, लोकसभा। प्रश्न वीसवा, कोणाच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते? उत्तर, राष्ट्रपती। प्रश्न एकवीसवा, लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबाबत मतभेद निर्माण झाल्यास रिकामी जागा होते? उत्तर, संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरते। प्रश्न बावीसवा, राज्यसभा हे संसदेचे कायम सभागृह आहे हे विधान रिकामी जागा आहे? उत्तर, बरोबर। प्रश्न तेवीसवा, लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची अट किती? उत्तर, 25 वर्ष। प्रश्न चोवीसवा, राज्यसभा सदस्य होण्यासाठी रिकामी जागा वय पाहिजे? उत्तर, कमीत कमी 30 वर्ष। प्रश्न पंचवीसवा, राज्यांना रिकामी जागाच्या प्रमाणात लोकसभेत जागा असतात? उत्तर, लोकसंख्येच्या। प्रश्न सव्वीसवा, राष्ट्रपती होण्यासाठी वय रिकामी जागा वर्ष पूर्ण पाहिजे? उत्तर, 35 वर्ष। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे यूट्यूबकडून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.